आणि यापुढची बातमी नाशिकमधनं. नाशिक मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये मंगल अक्षता कलश पूजनाला विरोध केल्याचं हे सगळं प्रकरण आहे. कलश पूजन विरोध आणि बदलीचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण मुक्त विद्यापीठाकडनं दिलं जात आहे. प्रांजल कुलकर्णी माहिती देत आहेत. प्रांजल, काय नेमकं घडलं होतं, काय कारण आहे की बदली झालेली आहे? ज्ञानदा मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव आहेत, प्रभारी कुलसचिव आहेत भटुप्रसाद पाटील यांची खरं तर उचलबांगणी करण्यात आलेली आहे. आणि आपण जर बघितलं तर शनिवारी मुक्त विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये अयोध्येच्या मंगल अक्षता कलशाचे स्वागत आणि पूजन हे करण्यात आलं होतं. अभविपच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन हे करण्यात आलं होतं. आणि या कार्यक्रमामध्ये शिक्षक, विद्यापीठातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी हजेरी लावावी अशी असं परिपत्रक जे आहे ते प्रभारी कुलसचिव पाटील यांनी काढलं होतं. खरं तर विद्यापीठाच्या नियमांचं उल्लंघन आहे असे कार्यक्रम विद्यापीठाच्या प्रांगणात होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर संघटनांनी याला तीव्र विरोध हा केला होता. त्यांनी विद्यापीठात येऊन आंदोलन देखील केलं होतं. यासोबतच सोशल मीडियात देखील या घटनेचे पडसाद उमटत होते, त्याला विरोध हा दर्शवला जात होता. आणि याच सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली का, त्यांची बदली करण्यात आली का, अशी चर्चा ही आता रंगलेली आहे. दरम्यान या घटनेचा आणि पाटील यांच्या बदलीचा काहीही संबंध नसल्याचा दावा आता मुक्त विद्यापीठ प्रशासनाने केलेला आहे. धन्यवाद प्रांजल या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.